तृतास पुढची बातमी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सीएनजीचा दर वाढलाय आणि 4 रुपयांची वाढ झाली आहे चक्क. सीएनजीचा नवा दर आता 76 रुपये प्रति किलो असा असणार आहे. कारण गेल्या काही दिवसात पेट्रोलसोबत सीएनजीचे दर सुद्धा वाढतातच आहेत आणि त्यात मुंबईमध्ये सीएनजीचा दर आणखी एकदा वाढलाय आणि तब्बल 4 रुपयांची वाढ झाली आहे प्रति किलो मागे. त्यामुळे सीएनजीचा नवा दर मुंबईतला आता 76 रुपये प्रति किलो इतका असणार आहे. महिनाभरात 16 रुपयांनी सीएनजी महागलाय आणि पुन्हा एकदा 4 रुपयांची वाढ झाली आजपासून. गेल्या एका वर्षात भारताची सीएनजीची मागणी ही तिप्पट झालेली आहे आणि देशांतर्गत गॅस हा मागणी इतका पुरेसा नाहीये. अरबी देशांकडून $20 सिलेंडर खरेदी केले जात आहेत. रशियाकडून युरोपीय देशांना सीएनजीचा पुरवठा बंद झालेला आहे आणि युरोपीय देशांची अरब देशांकडून सीएनजीची किंवा या गॅसेसची खरेदी सुरू आहे. $40 सिलेंडर खरेदी सुरू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागत आहेत. भारतासाठी सुद्धा त्यामुळे सीएनजी महागलाय. येत्या काही दिवसात 80 रुपये प्रति किलोवर सुद्धा सीएनजीचा दर पोहोचण्याची शक्यता आहे.